त्यांनी मला सांगितलंय कुठले माझे अटी शर्ती काही नाही, कुठले विदाऊट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आहेत. आणि त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांनी सांगितलं वनवास होता, आता राम राज्यामध्ये आलो वापस. जो राज्य में काम हुआ है पिछले डेढ़ पौने दो साल में, वो सब लोगों ने देखा है. घर बैठने वाली ये सरकार नहीं है, ये फील्ड पे उतर के काम करने वाली सरकार है, लोगों के दुख दर्द में जान सुनने वाली सरकार है. कोने त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना. आज पहिलं तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो. आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी की मुंबई बदलती आहे, मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे, मुंबई सुंदर होती आहे, रस्ते होत आहेत, पूल होत आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे, सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आता येताना गाडीमध्ये म्हणाले. मला अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले की काम सुरू आहे. एक पॉझिटिव्हिटी आहे, एक प्रॉस्पेरिटी आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे. पोल्युशन कमी होतंय, ते सगळ्या त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले, इतना था इतना कम हो गया, बोले डीप क्लीन ड्राईव्ह, हे सगळं त्यांना माहित आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला, बरोबर ना. म्हणजे ते स्वतः प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस पाहिजे. ते मला हेही म्हणाले महाराष्ट्र में भी इतना तेजी से एक विकासाची काम जोरात सुरू आहे. देशभरामध्ये देखील जे 50-60 वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, ते मला ते म्हणाले. आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले. त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे, फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये ऍक्टर आहेत, बॅकस्टेज ऍक्टर आहेत, सगळे किती लोक आहेत, लाखो लोक आहेत, ही मोठी इंडस्ट्री आहे. त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल. आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बनके काम करू दे, बरोबर. तो हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचा एक त्यांनी मला सांगितलंय कुठले माझे अटी शर्ती काही नाही, कुठले विदाऊट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आहेत. आणि त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांनी सांगितलं वनवास होता, आता राम राज्यामध्ये आलो वापस, राम मंदिर भी बन गया अयोध्या में, और ये सब अयोध्या में राम मंदिर बन गया, वो भी हमारे सब करोड़ों राम भक्तों की इच्छा थी, हमारे सब ठाकरे जी की इच्छा थी, मोदी जी ने पूरी कर दी. और इसलिए सब सगळीकडे गोविंदा गोविंद है ना. आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना सगळे, गणपती नवरात्रीचं गोविंदा सगळं बंद होतं, दहीहंडी सगळं बंद. तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरू केला, दहीहंडी उत्सव होता. त्यांनी मला आठवण केली, भले ओ गोविंदा आपका नाम आहे नसले गोविंदा सुरू किया पहिले, आणि आज ते आपल्या प्रवेश करतात. म्हणजे एक योगायोग आहे. आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली, एक सुरुवात झाली, लोक बाहेर आली, मोकळा श्वास घेऊ लागली, कामं बंद पडलेली सगळी सुरू झाली. एक तुम्ही बघा पत्रकार म्हणून ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु एक एक पॉझिटिव्ह एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली, एक पॉझिटिव्हिटीमध्ये त्याच कन्व्हर्जन झालं, कामं सुरू झाली, लोक बाहेर येऊ लागली, इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे, त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे, डेव्हलपमेंटल जे काही विचार आहे, आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे, प्रो पीपल आहे, प्रो ऍक्टिव्ह आहे, आणि त्यामुळे याचा फायदा होतोय. आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना आप इसी के वजह से इम्प्रेस हो गए ना सर.
और एक वजह है, और एक और वजह है, एक और वजह है जिससे मैं गोविंद से गोविंदा हुआ, वह है धर्म कृपा जो वर्षानुवर्ष हम पे रही है। मुझे जिस वक्त मैं औरा देखा करता हूँ लोगों में, तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं। जिस वक्त मुझे लगता है कि मैं ऐसा मैं ओवरस्टेट कर दूंगा, इनकेस आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे, मैं चाहे जहां रहूं, मैं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है, जो पिछले 9-10 वर्षों में जो काम हुआ है, जो विकास हुआ है, वो अविश्वसनीय लगता है। जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं, जो हम लोगों के लिए जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी, जो सोच थी, वो हम उससे बाहर निकला है कि अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं। और वही क्लीन ऑरा मुझे ऐसा लगा कि आज इस राज्य के में, जिस वक्त मैं शुरू में आया था फिल्म लाइन में, मैं मशहूर था, ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में टीका लगाता है, तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था। तो वो मैं कहा करता था कि ये देखिए, ये जो आप लोग टीका जो कह रहे हो, ये जो हम लोग लगाया करते हैं, ये साक्षात उस औरा का, उस कृपा का, उस मातृ कृपा का ये हम लोग साथ लेकर ये आगे निकल रहे हैं, जिस वजह से, जिस वजूद से, जिसकी भूमि पे हम खड़े हैं। और वही मुझे आप में नजर आता है, ये एक वजह है। क्लीन बहुत अच्छा लगता है और साथ बहुत सरल है। इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे, ये बहुत टफ है, और ऐसे हार्डवर्क के बाद आप ऐसा आपका नेचर है, ये बहुत अच्छा लगा मुझे। और मैं पहले टाइम जिस दिन मिला, पहले दिन आदरणीय सीएम साहब से, मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है। तो ये योगादि योग जो है, ये हम देखने में आते हैं, इसीलिए मैंने पहले विश्वादि देव सभी चतुरितानी मंत्र पढ़ा। और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ, अभी तो ये कह दिया, अभी ज्यादा डायलॉग बजी मैं नहीं करूंगा, एक ही दिन में खत्म नहीं करने का। अरे बाबा, त्यांनी अशी कुठली वाट घातलेली नाही, कुठलंही नाही। त्यांना आपल्या एक आपला स्वभाव आवडला, एक प्रोग्रेस आवडलं, डेव्हलपमेंट आवडलं, मोदी साहेबांचे विचार, नेतृत्व आवडलं, देशाचा विकास आवडला। मग ते म्हणाले, मी आता 14 वर्ष जरा गपचूप होतो, आता मी बाहेर येतो, चांगले माणसं आलेत, त्यांच्याबरोबर काम करतो, बाकी काही नाही। आणि त्यांनी एक सांगितलं की फिल्म इंडस्ट्री जी आहे, फिल्म इंडस्ट्री, फिल्म सिटी जी आहे, त्याच्यासाठी त्यांना काम करायचं। हा बिलकुल, ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील। अरे भैया, आप लोग देंगे क्या टिकट? अरे भैया, उनको टिकट नहीं चाहिए, जबरदस्ती उनको क्या टिकट दे के गाँव में चलाए? ये बिल्कुल ऐसे, अरे भैया ये नहीं है, ये चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए। उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए, मैं बोला मेट्रो मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा, तो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए। शिवसेना ज्वाइन की है, शिवसेना कितना मजबूत होगी और खास करके एक जो सेलिब्रिटी की आवाज है वो लोगों तक किस तरीके? बिल्कुल, देखो उनकी जो पहचान है, आज भी लोग चाहते हैं, जहाँ भी जाते हैं लोग, हजारों लोग जमा हो जाते हैं उनको देखने के लिए। अभी जब सुनेंगे तो लाखों में जमा हो जाएंगे, अभी उनको हम सुनाएंगे लोगों को स्टार प्रचारक के माध्यम से, तो ये अच्छा है ना। क्या है वो, एक लोगों में जो शिवसेना का काम है, सरकार का काम है, वो उनकी आवाज में जाएगा तो लोगों को काफी अच्छा लगेगा। हम लोग बोलने से, वो बोलने में बहुत फर्क है।
कितने जन, कितने जन बोलेंगे एक के बाद एक शिवसेना उम्मीदवार की याद लवकर जाहिर हुई। आपको खाली से उत्तर पश्चिम क्यों भैया? अरे 48 सीट है हमारी, 48 सीट में हम महायुति मजबूती उतर के काम करने वाली सरकार है, लोगों के दुख दर्द में जान सुनने वाली सरकार है, उनसे संवाद बातचीत करने वाली सरकार है और उनके प्रश्न मिटाने वाली सरकार है। किसान हो या माँ बहने हो, युवा हो, कामगार हो, सीनियर सिटीजन हो, सभी लोग, सभी वर्ग के लोगों के लिए सरकार ने काम किया है। और ये सरकार ने इतने बड़े बड़े निर्णय लिए हैं कि ये तो आपके सामने है, और निश्चित रूप से इतने बड़े प्रोजेक्ट चल रहे आज महाराष्ट्र में, MTHL अटल सेतु, यहाँ पर कोस्टल हाईवे, ये कोस्टल हाईवे हम इनके लिए विरार तक लेके जाने लगे, क्योंकि विरार का कोरगा बैंक कहते हैं विरार का चौरा ताबड़ ते आम्ही तिकडे नेणार आहे कुठे विरार पर्यंत हा कोस्टल। आणि त्यांची लोकप्रियता आहे, गेल्या अनेक काळापासून लोकप्रियता आहे, त्यासोबतच त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे। अशा वेळी मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघात त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो? त्यांनी जरी नाही मागितलं तरी तुमच्या माध्यमातून त्यांच्या, अरे बाबा ते निवडून आणायचं काम करतील, निवडून आणायचं काम करतील। त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना संजय त्रिपाठी? अरे बाबा कलावंत आहे, कलाकार, त्याचा कधी अपमान करू नये। कसं आहे माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहीत पडत नाही, त्यामुळे आपण 360 डिग्री विचार करायचा असतो। आणि कलाकार हा कलाकार असतो, एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या सिनेसृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे। त्यामुळे जे बोलले त्यांना त्याचा भुगतान करावं लागेल,